श्री स्वामी समर्थ। आज मी धाबा स्टाईल आपलं पनीरची पालक पनीर भाजी करणार आहे आपली मस्त अशी। त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, एक जुडी पालकची 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पालकची एक जुडी। आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं पालेभाज्या खूप छान मिळतात, मग हे पालक खाल्लेलं चांगलं असतं अशी मुलं खात नाहीत ना, मग पालकची भाजी आपण जर हॉटेलमध्ये खायला गेलो तर खूप महाग पडते। मग घरीच जर तुम्ही मुलांना अशी छान पद्धतीनं जर करून खाऊ घातलं तर खूप छान आवडेल मुलांना। मग ही पालकची जुडी घेतली मी, त्याच्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, अर्धा टोमॅटो चिरून घेतला, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलं, 2 हिरवे मिरच्या घेतले आणि सुके मसालेमध्ये 2 आपल्या ह्या सुक्या मिरच्या घेतल्यात, 1-4-5 लवंगा घेतल्या, 4 मिरे घेतले, 1 तमालपत्र आणि आपलं हे। आता मी एक कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलेले आहे 1 ग्लास भरून। त्याच्यामध्ये मी काय करते, हे पाण्याला उकळी आली आपल्या, आता याच्यात 1 चमचा साखर टाकून घेते। साखर जर टाकली तर आपला पालक आहे ना, पालकला हिरवागार कलर असा चांगला राहतो। याच्यामध्ये मी काय करते, आता हे पालक आहे ना हा उकळून घेते, उकळून म्हणजे फक्त 2 मिनटं उकळी काढून घेते आणि काढून घेते। आता ह्या आपल्या पालकला उकळी आली, आता याला मी बंद करून थंड करून मिक्सरमधून वाटून घेते। आता आपला पालक थंड झालेला आहे, याला मी मिक्सरमधून आता बारीक पेस्ट करून घेते। आता याच्यामध्ये काय केलं आहे, हे सुक्या आपल्या हिरव्या मिरच्या 2 घालून घेतल्या, पालक घालून घेतलं आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि ह्याचं बारीक पेस्ट करून घेते। कोथिंबीर जर घातली ना खूप छान चव येते। आता ही पेस्ट तयार आहे आपली, त्याच्यामध्ये मी काय करते, 1 चमचा बेसन पीठ टाकते। बेसन पीठ टाकलं ना त्याच्यामुळं आपल्या भाजीला पण चव छान येते आणि थोडंसं घट्टपणा पण येतो, असं चोथापाणी होत नाही भाजी, मग एकसारखी होती ग्रेव्ही त्याची। त्याच्यामुळं मी 1 चमचा बेसन पीठ टाकून परत एक मिक्सरमधून थोडंसं वाटून घेते। आता मी एक कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये काय करते, 1 चमचा साजूक तूप टाकून घेते आणि आपले हे पनीर आहेत ना, हे पनीर याच्यामध्ये थोडेसे हलकेसे थोडंसं एक गोल्डन कलर करून घेते त्याला, म्हणजे आपले भाजीला छान चव येते। मग हे सगळे पनीर टाकून ना थोडेसे हलकेसे फ्राय करून घेते। आता मी एक कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं। आता मी मोहरी टाकून घेते, थोडेसे जिरे टाकते आणि हे सुके मसाले टाकून घेते। सुके मसाले टाकले मी त्याच्यामध्ये, आता लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि आता ह्याच्यामध्ये हा कांदा टाकून फ्राय करून घेते। आता मी काय करते, याच्यामध्ये हे आलं आणि लसूण ना वेचून घेतलेला ते ना हे पण टाकून आता याच्यामध्ये फ्राय करून घेते। आता हा आपला कांदा आहे ना थोडासा गुलाबी झालेला आहे, याच्यामध्ये टोमॅटो टाकून आता परतून घेते। आता हा टोमॅटो आपला नरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी काय करते, थोडीशी हळद टाकून घेते, 1 चमचा लाल तिखट टाकते आणि 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला हे पण टाकून घेते, थोडीशी साखर टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकते। आता ह्याच्यात मी महत्त्वाचं म्हणजे आपलं घरी केलेलं माझं बटर होतं ते टाकते, तुम्ही घरा आपलं विकतचं बटर टाकलं तरी छान लागतं, मी घरी केलेलं बटर होतं ते टाकल्याने आपली चव खूप छान लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक कसुरी मेथी जर टाकली तर आपली भाजी एकदम मस्त लागते चवीला। आता हे सगळे सुके मसाले आपले मस्त फ्राय करून घेते मी। आता आपले हे सुके मसाले फ्राय झालेले मस्त, याच्यामध्ये मी काय करते, ह्या पालकची प्युरी आहे ना याच्यामध्ये टाकून घेते। पालक प्युरी टाकली, आता याच्यामध्ये मी पनीर टाकून घेते आणि याला ना उकळी काढून घेते, थोडं 1-5 मिनटं चांगली उकळी काढून घेते। आता याला आपल्या भाजीला मस्त उकळी आलेली आहे। आता मी काय करते, घरगुती आपलं तुम्ही फ्रेश क्रीम टाकलं तरी चालेल, तर हे मी माझ्या घरची ताजी दुधावरची साय आहे ना त्याला फेटून घेऊन हे टाकलेली आहे अशी मस्त, याच्यावरतून टाकून घेते। आता ही आपली तयार आहे तर मस्त अशी धाबा स्टाईल पनीरची पालक पनीर, चवीला एकदम छान लागणारी आणि कमी साहित्यात घरी घरच्या
साहित्यात बनवलेले ही भाजी आहे. पनीर पण मी घरीच बनवलेले आहे, त्याच्यामुळं काहीच बाहेरून आणायची गरज नाही. घरच्या साहित्यात होणारी अशी धाबा स्टाईल पनीरची, पालक पनीरची भाजी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.